लॉकडाऊनच्या काळात दुकाने सुरू ठेवण्यावर असलेली बंदी आता शिथिल करण्यात आली आहे. गणेश उत्सवामुळे बाजारपेठेत कोरोनाच्या त्रासाची भीती लोकांच्या मनात असल्याने गणपती मूर्तींच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत कोरोनापूर्वीच्या काळात व्हायची तशी गर्दी दिसत नाहीये. काय आहे शहरातील बाजारपेठेची परिस्थिती जाणून घेतले आम्ही निवासकर न्यूजने. मागील वर्षी कोरोनाच्या काळामध्ये आपला गणपती उत्सव साजरा झाला. यावर्षी देखील आता कोरोनाच्या काळामध्येच गणपती उत्सव साजरा होतोय. आता तुम्हाला मागच्या काही 2-3 वर्षापूर्वीचे आणि आज तुम्हाला कसं त्याच्यामध्ये फरक जाणवतो? मार्केटमध्ये पण लोक येत नाही आणि ऑनलाईन खरेदीसुद्धा ऑनलाईन कॅश ऑन डिलिव्हरी करतात लोक, हे करतात, त्यामुळे सुद्धा फरक पडलेला मार्केटमध्ये. कोरोनामुळे गणेश उत्सवावर थोडं सावधच आहे आणि गर्दी फार कमी आहे सध्या. आणि मार्केटमध्ये पण गर्दी कमी आहे गणेश उत्सवाच्या काळात. जसं भरभराटीचं जसं मंडळाचं बंद झालेलं आहे. मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी सेल तर कमीच आहे आणि गर्दीसुद्धा गजबज काहीच नाही आहे. कारण थोडंसं ढिल्ल पडले म्हणजे वाटायल परत मार्केट. दरवर्षी जसं तुम्ही खरेदी करायला दरवर्षी बाहेर निघतच असाल गणपतीच्या काळामध्ये, तर आता तुम्हाला आज आणि मागच्या वर्षीमध्ये किंवा त्याच्या आधीच्या वर्षांमध्ये कसं फरक जाणवतं? गर्दी खूप असते बाजारपेठेमध्ये. दरवर्षीच्या मानाने ह्यावर्षी बाजारपेठेमध्ये गर्दी खूप कमी आहे. ते पण खूप लोक उत्साहाने या गणपतीच्या उत्सवामध्ये सहभागी होत असतात. पण हा उत्सव यावर्षी जरा कमी दिसतोय. मागच्या वर्षी इथं उभा राहायला सुद्धा जागा नव्हती, खूप गर्दी होती. आता यावर्षी पूर्ण मोकळे. मागच्या वर्षी दुकानदाराचा तोंड सुद्धा कोणा दिसत नव्हता, पण यावर्षी काहीच गर्दी नाही. कोरोनामुळे धंद्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे. मागच्या वर्षी देखील त्यांनी एक छोटासा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला होता, ज्याच्यामध्ये खंड न पडता त्यांनी एक छोट्या पद्धतीने देखील गणेशोत्सव साजरा केला होता. तर आज यावर्षी त्यांची काय आहे परिस्थिती आपण त्यांच्याकडनंच ऐकूया. मागील वर्षीपासून कोरोनाने जे देशात थैमान घातलेले आहे त्यामुळे गणेशोत्सव पूर्ण महाराष्ट्र राज्यभरात एकदम शांततेत पार पडतोय. मागील वर्षी पण एकदम शांततेत श्री गणेशोत्सव झाला. यावर्षी पण गणपतीचा उत्साह शांततेतच आमच्या मंडळाच्या वतीने पार पाडतोय. कोरोनाचे सर्व नियम पाळून सोशल डिस्टन्सिंग व एकदम शांततेत आम्ही श्री गणेशोत्सव साजरा करत आहोत. सर्व भक्तांनी मास्क सॅनिटायझरचा वापर करावा, गणेशोत्सव घरी साजरा करावा. गणपती उत्सव म्हटलं की लाईट आणि डेकोरेशन आलंच. मागच्या वर्षी कोरोनाच्या काळामध्ये मंडळ वगैरे जे होते तर त्यांच्यामध्ये देखील कमी उत्साहाने कमी प्रमाणात त्यांचा गणेशोत्सव त्यांनी साजरा केला. त्याचा काही परिणाम या लाईट आणि डेकोरेशनवाल्यांवर झाला आहे का ते आपण जाणून घेऊया. नक्कीच झाला. मी जगदीश लक्ष्मी मंडळे, दळे मंडप या नावाने आमचा मंडप आणि डेकोरेशनचा व्यवसाय आहे. दरवर्षी गणेश उत्सवाचा जो उत्साह असतो ते गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं भरपूर प्रमाणात कमी झालेला आहे. तसं आम्हाला कमीत कमी 10-15 मंडळाची कामं असायची आणि सार्वजनिक एक गणेश खिंड म्हणून इथे मोठा सप्ताह असायचा, जिथे 10,000 लोकांचं कमीत कमी नामच सप्ताह चालायचा. आज तोही सप्ताह बंद आहे, त्यामुळे बरंच आमच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे.